बाबासाहेबांचं वाक्य असायचं की आपण हे महाराष्ट्रात करतोय, आपण दिल्लीपर्यंत जायला पाहिजे. आणि ते कुठेतरी ते त्यांची खूप अशा माणसांनी एखादं वाक्य त्यांचं घेऊन प्रेरणा मिळून काही ना काहीतरी काम करायचं असून ते वाक्य त्यातलं आम्ही ते दिल्लीचं मोहिमेचं त्या डोक्यामध्ये ठेवलं. आणि 98 साली पुणे ते दिल्ली असा घोड्यावरनं प्रवास आम्ही केला होता. लहानपणापासून आपल्याला घोड्यावर बसून फेरफटका मारायला आवडते. सर्वांनाच याबद्दल कुतूहल आहे. हा घोडेस्वारी खेळ किंवा अश्वारोहण खेळ म्हणजे काय आहे, घोड्यांचे प्रकार किती, ऑलिम्पिक स्पर्धेत याचे कसे नियोजन केले जाते याबद्दल सविस्तर माहिती दिग्विजय प्रतिष्ठानचे माननीय श्री गणेश पुरंदरे यांनी सर्वांना याबद्दल माहिती सांगितली. आणि ते मला म्हणाले की अहो सर, घोड्यावर बसणे इतकं अवघड असतं आणि गोल वेढा असा नसतो, मग ते घोडे कसे पळतात वगैरे. म्हटलं तुम्हाला कसं माहिती, तर म्हणे आज संध्याकाळी या तुम्ही, तुम्ही जर 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घोड्यावर मला बसून दाखवलं तर मग बघूया. मग मी गेलो संध्याकाळी आणि 16:17 म्हटलं बास गणेश मला आता खाली उतरायचं, घोड्यावर बसणं काय अवघड असतं. मला माझ्या लग्नामध्ये वरात काढली नव्हती, मी घोड्यावर तेव्हा बसलेलो नव्हतो. त्यामुळे आज जे इथं हजर आहेत ज्यांची लग्नामध्ये घोड्यावर बसण्याची इच्छा पूर्ण राहिलेली आहे त्यांना आपण घोड्यावरती बसू देणार आहोत. बर्वे इथं आलेले आहेत, काल महाराष्ट्रभर सगळी धूळ उडत होती, आज धुराळाखाली बसणार आहे, त्यामुळे आज आपण इथं आलेलो आहोत. गणेश पुरंदरेंचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ते खूप उत्तम शिक्षक आहेत आणि मराठी सिनेमातले, हिंदी सिनेमातले अनेक अभिनेते अभिनेत्रींना त्यांनी शिकवलेलं आहे आणि असं शिकवलेलं असताना सुद्धा त्यांचे पाय घट्टपणे जमिनीवर आहेत, मला त्यांच्या त्या गुणाचं खूप कौतुक वाटतं. कधी फोन केला तरी मदतीला कायम तयार. एकदा आम्ही असेच पानशेतला फिरायला गेलो होतो, त्यांच्याकडून अनेक गोष्टी ऐकणं ही एक अत्यंत आनंददायी गोष्ट असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंच्या बरोबर राहण्याची संधी पुरंदरेंना मिळाली, हा एक त्यांच्या आयुष्यातला खूप मोठा भाग्ययोग आहे. तर आज आमच्या कॉलेजचे पर्यावरण विभागाचे प्रमुख ज्यांच्यामुळे आमच्या कॉलेजला सलग 3 वर्ष बक्षिसं मिळाली, का ज्ञानेश राठोड सरांच्या हस्ते आपण त्यांना पुण्याचं जे पुस्तक तयार केलेलं आहे ते देऊन मी त्यांचं खरं म्हणजे 70+ कौतुक त्यांना देऊन त्यांचा आपण सत्कार करू. पु ल देशपांडे उद्यानातला हेरिटेज वॉक आपण त्यांच्याबरोबर घेतला होता मागच्या वर्षीचा, या वर्षी परत घ्यायचा आहे. आता त्यांचं लग्न झालेलं असल्यामुळे मी म्हटलं सहिले 6-7 महिने त्रास द्यायला नको, त्याच्यानंतर आपण त्यांचा हेरिटेज वॉक घेऊ. हेरिटेज वॉक आणि हास्य क्लब पण. नमस्कार. सर्वप्रथम हेरिटेज वॉकचे संकल्पना ज्यांनी मला सांगितलं, गणेश राऊत सर त्यांचे सहकारी आणि आपल्या सर्वांचं दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स आर्टिंग अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत. शिवसृष्टी प्रकल्पाबद्दल आपल्याला सर्वांना माहिती असेल, त्या प्रकल्पाचा एक भाग हे अश्वारोहण केंद्र 2005 सालापासून आपण इथं चालवत आहोत. अश्वारोहण हा खेळाची सुरुवात नाही माझ्या आयुष्याच्या मध्ये, तर बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे झाली. आपला हक्क पहिला त्यांच्या घरी घोडे होते आणि तिथनं या सगळ्या प्रवासाला सुरुवात झाली. पण नंतर पुढे दरवर्षी आम्ही शिवजयंतीला घोड्यावर वेगळ्या किल्ल्यांवरती मोहिमा काढायचो. महाराष्ट्रातले बरेचसे किल्ले त्यावेळेला आम्ही घोड्यांवर मोहिमा काढून सर केले होते. त्या मोहिमांचे निरोप समारंभ असायचा, विश्रामबागड्यामध्ये निरोप समारंभ असायचा आणि त्यात एक कायम बाबासाहेबांचं वाक्य असायचं की आपण हे महाराष्ट्रात करतोय, आपण दिल्लीपर्यंत जायला पाहिजे. आणि ते कुठेतरी ते त्यांची खूप अशा माणसांनी एखादं वाक्य त्यांचं घेऊन प्रेरणा मिळून काही ना काहीतरी काम करायचे असून ते वाक्य त्यातलं आम्ही ते दिल्लीचं मोहिमेचं त्या डोक्यामध्ये ठेवलं. आणि 98 साली पुणे ते दिल्ली असा घोड्यावरनं प्रवास आम्ही केला होता. शिवाजी महाराजांच्या ज्या राज्याभिषेकाला 325 वर्ष पूर्ण झाली होती आणि त्यानिमित्ताने पुण्यापासून ते आग्र्यापर्यंत शिवाजी महाराज ज्या मार्गाने गेले होते त्याच मार्गाने आम्ही ही मोहीम केली होती. आणि ती मोहीम करताना त्यावेळेस स्लाईड शो वगैरे प्रोजेक्टर असे असायचे, तर प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जीवनावरती स्लाईड शोचे कार्यक्रम हिंदीमध्ये, काही काही ठिकाणी मराठीमध्ये, महाराष्ट्रातल्या भागात मराठीमध्ये असं आम्ही करत होतो. आणि खूप अभूतपूर्व अशी ती मोहीम झाली होती. त्यावेळेस ते आपले माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा 25 डिसेंबरला वाढदिवस असतो, आम्ही 20 डिसेंबरला पोहोचलो होतो आणि त्यांच्या 75 वाढदिवसाला सगळ्यात पहिल्यांदा घोड्यावर त्यांच्या घरी आम्ही होतो. आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण होता. आणि हे करताना मोहिमा चालू होती, प्रशिक्षण केंद्र चालू होतं.
आपण एका दुसऱ्या मोहिमेच्या निरोप समारंभाला लेफ्टनंट जनरल वाय डी सहस्रबुद्धे हे आले होते आणि त्यांनी ते सिंहगडच्या पायथ्याला आम्हाला सांगितलं हे सगळं झालं तुमचं की एकदा घरी भेटायला या. आणि त्यांच्या घरी गेलो तोपर्यंत आम्ही माझ्या मते सगळ्या लोकांना बेताब सिनेमा चाललेला आहे, मुलांना शिकवत आहे, पण याच्यातला जो ऑलिम्पिक क्रीडा प्रकार आहे ज्याला इक्वेस्ट्रियन गेम्स असं म्हटलं जातं या अनुषंगाने पण तुम्ही थोडं याच्याकडे बघा. त्याच्याकडे लागणारं सगळं काही सहाय्य आहे मी तुम्हाला नक्की करेन. खूप रिसोर्सेस त्यांनी दिले. 1982 साली भारतामध्ये एशियन गेम्स झाले होते, एशियाड झालं होतं, तुम्हाला आठवत असेल अप्पूचा लोगो त्यावेळेला होता. त्यावेळेस भारतामध्ये दिल्लीमध्ये जे असते झालं त्यावेळेस इक्वेस्ट्रियनचा पहिला इंटरनॅशनल इव्हेंट भारतात झाला होता आणि त्याचे मुख्य हे लेफ्टनंट जनरल वाय डी सहस्रबुद्धे होते. तर त्यांच्यामुळं हा जो आधुनिक क्रीडा प्रकार आहे त्याच्याबद्दलची पण माहिती आम्हाला मिळाली आणि त्या दृष्टीने आमचं ट्रेनिंग सुरू झालं आणि त्या दृष्टीने पुढचा प्रवास सुरू झाला. दिग्विजयच्यामध्ये एक खूप मोठा भाग असा आहे की बाबासाहेब पुरंदरे आणि यांच्यामुळं एक पारंपरिक क्रीडा प्रकार आहे, परंपरा ज्या काही गोष्टी चालू आहेत ते ट्रॅडिशनली पण इथं आहे आणि आधुनिक क्रीडा प्रकार जो ऑलिम्पिकपर्यंत आहे त्याचं पण ट्रेनिंग आणि त्याचेही खेळाडू आपल्याकडं निर्माण होतात. रायडिंग केल्यामुळं काय होतं असं काही वेळा असं काही जणांचा प्रश्न असतो की आता कशाला घोड्या म्हणतात किंवा मी हे सगळं उद्योग करायचो. तुम्ही बघत असाल काय काळ मी गरवारे कॉलेजलाही घोड्यावर गेलेलो आहे. तर आता तो लोक विमानावर चालले आणि तू कुठं घोड्यावर चालला असा तो विषय बोलायचे विचारायचे. पण त्यावेळेला एक खूप काही काही चेष्टेचाही सुरू असायचा. काही वेळेस काय चाललं याचं काहीतरी चाललंय पाहिजे अभ्यासात काय जमत नाही म्हणून इकडे काहीतरी करत असं असेल. पण अजूनही पण मी लोकांना हे सांगतो की बाकीचे जे खेळ आहेत त्याप्रमाणे हॉर्स रायडिंग हा सुद्धा एक वेगळा उत्तम क्रीडा प्रकार आहे ज्याच्यामध्ये तुमचं शारीरिक मानसिक हे संतुलन खूप चांगल्या प्रकारे राहतं. आता याचं सगळ्यात मोठं उदाहरण द्यायचं तर जगातल्या ज्या काही आर्मी इन्स्टिट्यूट आहेत त्या ठिकाणी ऑफिसर्स ट्रेनिंग दिलं जातं. जसं भारतामध्ये NDA आहे, आता कुठल्याही ऑफिसरला घोड्यावर लढायला जायचं नाही आहे त्याला. आता तर सगळं पट्ट्यांवरती युद्ध सगळे आलेली आहेत पण अजूनही NDAमध्ये हॉर्स रायडिंग हे कंपल्सरी आहे. मी एक 9 ते 10 वर्षापूर्वी जी बॅच पास आउट झाली होती वर्षापूर्वी एक NDAची बॅच बाकी सगळ्यांना पास झाले पण हॉर्स रायडिंगमध्ये 42 कॅडेट हे मागं राहिले होते. तर त्यांना पूर्ण ट्रेनिंग त्यांचं पूर्ण एक वर्षाचं ट्रेनिंग पण घेतलं गेलं आणि ते झाल्यानंतरच पुढं पाठवलं गेलं. आता हे का केलं असेल तर या खेळातनं मिळणारा जो कॉन्फिडन्स आहे ना हे अधिकाऱ्यांच्याकरता महत्त्वाचा असतो. या खेळातनं मिळणारा निर्णय क्षमता आहे. मी घोड्यावरती बसलोय आणि मला मी आता विचार करून सांगतो मी नंतर निर्णय घेतो असं तुम्हाला करून चालत नाही. इमिजिएट त्यावेळेला काय असेल त्यांना तर संपलं. त्याच्यामुळे निर्णय क्षमता जी असते ही तुमची चांगली वाढीव लागते ह्या सगळ्यात. आणि नेतृत्व गुण सगळ्यात महत्वाचं होतं. नेतृत्व गुण याच्यातनं जे विकसित होतात याच्यामुळेच फक्त भारतामध्ये नाही तर जगातल्या सगळ्या ज्या ऑफिसर्स ट्रेनिंग आहेत आर्मीच्या त्या ठिकाणी हॉर्स रायडिंग हे अजूनही कंपल्सरी हे ठेवलं गेलं की आधुनिक काळात याचा तो एक व्यक्तिमत्व विकासाकरता खूप चांगला भाग होतो. याच्याबरोबर एक क्रीडा प्रकार म्हणून पण खूप चांगल्या प्रकारे खेळला जातो. आत्ता मी एशियन गेम्स आत्ता जे झाले त्या एशियन गेम्समध्ये आपल्या भारताला एक सिल्वर मेडल मिळालं. मी खरं तर हे लोकांपर्यंत पोहोचवायला आम्ही कमी पडतो पण याच्यातला जो शो जम्पिंगचा प्रकार जो आता आपण थोड्या वेळी बघणार आहोत त्याच्यातल्या एशियन गेम्समध्ये आपल्याला टीम इव्हेंटमध्ये सिल्वर मेडल मिळालं. ऑलिम्पिकपर्यंत हा खेळ खेळला जातो आणि याच्यात बाकीच्या खेळांप्रमाणेच स्टेट नॅशनल अशा कॉम्पिटिशन्स पण असतात. आता हे चाललं आहे, मुलांना शिकवत आहे, पण याच्यातला जो ऑलिम्पिक क्रीडा प्रकार आहे ज्याला इक्वेस्ट्रियन गेम्स असं म्हटलं जातं या अनुषंगाने पण तुम्ही थोडं याच्याकडे बघा. त्याच्याकडे लागणारं सगळं काही सहाय्य आहे मी तुम्हाला नक्की करेन. खूप रिसोर्सेस त्यांनी दिले. 1982 साली भारतामध्ये एशियन गेम्स झाले होते, एशियाड झालं होतं, तुम्हाला आठवत असेल अप्पूचा लोगो त्यावेळेला होता. त्यावेळेस भारतामध्ये दिल्लीमध्ये जे असते झालं त्यावेळेस इक्वेस्ट्रियनचा पहिला इंटरनॅशनल इव्हेंट भारतात झाला होता आणि त्याचे मुख्य हे लेफ्टनंट जनरल वाय डी सहस्रबुद्धे होते. तर त्यांच्यामुळं हा जो आधुनिक क्रीडा प्रकार आहे त्याच्याबद्दलची पण माहिती आम्हाला मिळाली आणि त्या दृष्टीने आमचं ट्रेनिंग सुरू झालं आणि त्या दृष्टीने पुढचा प्रवास सुरू झाला. दिग्विजयच्यामध्ये एक खूप मोठा भाग असा आहे की बाबासाहेब पुरंदरे आणि यांच्यामुळं एक पारंपरिक क्रीडा प्रकार आहे, परंपरा ज्या काही गोष्टी चालू आहेत ते ट्रॅडिशनली पण इथं आहे आणि आधुनिक क्रीडा प्रकार जो ऑलिम्पिकपर्यंत आहे त्याचं पण ट्रेनिंग आणि त्याचेही खेळाडू आपल्याकडं निर्माण होतात. रायडिंग केल्यामुळं काय होतं असं काही वेळा असं काही जणांचा प्रश्न असतो की आता कशाला घोडा. याच्यातला जो शो जम्पिंगचा प्रकार जो आता आपण थोड्या वेळी बघणार आहोत
त्याच्यातल्या एशियन गेम्समध्ये आपल्याला टीम इव्हेंटमध्ये सिल्वर मेडल मिळालं. ऑलिम्पिकपर्यंत हा खेळ खेळला जातो आणि याच्यात बाकीच्या खेळांप्रमाणेच स्टेट नॅशनल अशा कॉम्पिटिशन्स पण असतात. आता हे सगळं करताना एक त्याचा सिलेबस येतो की रायडिंग कसं करावं, पोस्चर कसं असावं, किंवा पोस्चर हे सगळ्यात महत्वाचं का राहतं. तर आपण काही जणांनी ऐकलं असेल की घोड्यावरती बसल्यामुळे पाठ दुखते किंवा गुडघे दुखतात, पाय दुखतात. याचं एकमेव कारण आहे की पोस्चर तुमचं चांगलं नसेल तर तुमच्या या सगळ्या गडबडी सुरू होतात. त्यातर अशा प्रकारचा कुठलाही त्रास होत नाही. मी मगाशी तुम्हाला जे सांगितलं की 98 साली आम्ही जी मोहीम केली होती त्या मोहिमेचा मी लीडर होतो, नेतृत्व मी केलं होतं आणि पुण्यापासून दिल्लीपर्यंत मी पूर्ण घोड्यावरनं प्रवास केला. 1460 किलोमीटर मी प्रवास केला पण अजूनही वन पीस आहे, मला कुठलाही त्रास नाही आहे. त्यामुळे रायडिंग प्रॉपर माझ्या गुरूंनी जे मला शिकवलं तेच आपण पास ऑन मुलांच्याकडे करतोय. पण ते पोस्चर हाच त्यातला महत्वाचा भाग आहे आणि ते केल्यानंतर त्याचा खूप चांगला फायदा होतो. मी फार वेळ घेत नाही सर, कारण बघण्यामध्ये उत्सुकता जास्त आहे. आणि मुख्य तुम्ही काही प्रश्न विचारले तर मला नंतर सांगायला, अजून एक्सप्लेन करायला आवडेल. पण मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगतो की एक मेडिकल रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये हॉर्स रायडिंग होणारे फायदे असं जर का बघितलं तर आपण ज्यावेळेस नॉर्मल रनिंग करतो त्यावेळेला काही वेळानंतर आपल्याला दम लागतो, आपले हार्टबीट वाढतात आणि आपण आपला स्पीड हळूहळू स्लो डाऊन होत जातो. हे ज्यावेळेस आपण रायडिंग करतो त्यावेळेला रायडिंग करताना घोडा पळत असतो, पण घोड्याचा आणि तुमचा संयोग एवढा असतो की ज्यावेळेस तुम्ही घोड्यात बसता तुमचे पोटरे जे आहेत ते घोड्याच्या पोटाला टच झालेले असतात. तुम्ही करा न करा तुला काढायचा प्रयत्न करतो तरी होत नाही, त्या टच असतात आणि तुमचं ब्रिदिंग हे घोड्याच्या ब्रिदिंग बरोबर मॅच झालेलं असतं. ज्यावेळेस घोडा पळतो त्यावेळेला तो पळत असतो, आपण वरती आहोत तर आपल्याला आपलं ब्रिदिंग वाढतं पण आपण दमत पळण्याच्या तुलनेत लवकर दमत नाही. आणि हार्टला जो आपला एक व्यायामाचा प्रकार आहे की हार्ट एक्सपान्शन होणं, त्याचं हार्टबीट पटपट वाढणं आणि दम न लागणं, याचा खूप फायदा रायडिंगमुळे हृदयाच्या कामाकरता होत असं डॉक्टरांचा रिपोर्ट आहे, माझा रिसर्च नाही. अशा प्रकारचे वेगवेगळे फायदे आहेत की मग आपल्या हृदयाकडे जाणारं अशुद्ध रक्त आहे हे पोटऱ्यांच्याकडनं वरती पाठवलं जातं. मी पोटऱ्यांना एक दुसरं हृदय म्हटलं जातं. तर रायडिंग करताना ज्या असेल मुलं आता तुमच्या समोर रायडिंग करतील, एक अपडाऊन प्रकार असतो ज्याच्यामध्ये तुमच्या पोटऱ्यांना सगळ्यात जास्त काम होतं, त्याच्यामुळे अशुद्ध रक्त हे जास्तीत जास्त हृदयाकडे पाठवलं जातं. शरीरातील शुद्ध रक्ताचा पुरवठा वाढतो, ऑक्सिजन वाढतो आणि म्हणून फ्रेश वाटतं. त्याचा एक आनंद आहे. आजपर्यंत मी असं नाही सांगू शकलो मी इतक्या वर्ष रायडिंग करतोय शिकवतोय, पण रायडिंग केल्यामुळे काय वाटतं तर ते फ्रेश वाटतं. पण तो जो अनुभव आहे तो तुमच्यातले आज काही जण घेतील की ते काहीतरी वाटतं ते छान, खूप छान वाटतं. त्याच्यात ही मेडिकल कारण असावीत असं मला वाटतं. आपल्याकडं बेसिक ट्रेनिंगपासून म्हणजे घोड्यावर कसं बसायचं इथपासून ते याच्यातले जे आंतरराष्ट्रीय प्रकार आहेत त्या सगळ्याचं ट्रेनिंग दिलं जातं. आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये याच्या ज्या नॅशनल्सकरता क्वालिफाय राऊंड झाल्या त्यातले आपले 3 विद्यार्थी हे नॅशनलकरता यावर्षी क्वालिफाय झाले. या डिसेंबर एंडला दिल्लीमध्ये नॅशनल्स आहेत, त्याच्यामध्ये ते सहभागी होतील. माझा प्रयत्न होता त्यांना आज बोलवण्याचा पण त्यांचं शेड्यूल क्लासेस आणि याच्यामुळे ते मला करणं शक्य नाही झालं. पण त्यांचाही आज सर्वांच्या हस्ते सत्कार करा अशी प्रकार पण ते नाही शक्य झालं नाही. पण ते परत आल्यानंतर आपण नक्की एक कार्यक्रम करूया. हे अश्वारोहण हा पारंपरिक क्रीडा प्रकार झाला, आधुनिक हे प्रकार झाला. बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा करिअरच्या दृष्टीने सुद्धा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी आहेत. मी आत्ता महाराष्ट्रामध्ये हा खेळ वाढतोय, गेल्या 5-7 वर्षात तर याचा खूप चांगला प्रसार होतोय. किंवा पूर्वी हा फक्त आर्मी पुरता मर्यादेमध्ये होता, पण आता वेगवेगळे प्रायव्हेट क्लब असतील, वेगळ्या सीबीएसई स्कूल सुरू झाल्यात, त्या ठिकाणी पण हा क्रीडा प्रकार आहे. याच्यामध्ये आता आवश्यकता आहे ते चांगले प्रशिक्षक, घोड्याची काळजी घेणारे सेवक वर्ग, ट्रान्सपोर्टपासून घोड्यांचा फीड असेल, असे जवळपास 32 घटक आहेत की ज्याप्रकारे याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं करिअर होऊ शकतं. आमची जी नॅशनल फेडरेशन आहे त्या फेडरेशननी याच्यावरती एक वर्कशॉप 2018 साली आम्ही इथं घेतला होता आणि वेगळ्या प्रकारचं एक आपल्याला उत्पन्नाच्या आणि रोजगाराच्या संधी पण याच्यातून कशा होतील याच्याकरता ही राज्य संघटना आहे ती आम्ही प्रयत्न करतोय. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा एक खेळाच्या भागात झाला. सरांनी जे मग असे सांगितलं की कलाकार असतील किंवा काही रिलायन्समधले काही अधिकारी आहेत ते पण आपल्याकडे ट्रेनिंगला येतात. की मला सांगायचं होतं की महत्वाचं आहे की याच्यातनं मिळणारं जे नेतृत्व क्षमता आहे, जे लीडरशिप क्वालिटीज आहेत, त्या सगळ्यात महत्वाच्या आहेत. आणि त्या हा समोर काळा विक्रांत नावाचा घोडा आहे. तुम्ही बघाल तर त्याचे चारी पाय आणि पाठवरती एक पांढरा पट्टा आहे. प्राथमिक लक्ष बघण्याचं झालं की जे आपण केव्हा तरी वर्णनामध्ये ऐकलं असतं पंचकल्याणी घोडा, त्या प्रकारचा हा घोडा आहे. पण हे झालं याच्यामध्ये अजून काही पायावरती खुणा असतात आणि या खुणा हा त्याचं लक्ष सांगत असतो.
आता एक आठवला म्हणून पुढचा भाग सांगतो की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत आणि ह्या पुस्तकांमध्ये नकुल पुराणापासून खरंच आपल्याकडं या सगळ्याचे ग्रंथ आपल्या संस्कृतीमध्ये आहेत. केळकर म्युझियम मध्ये एक पुस्तक आहे जे प्राकृत भाषेमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये घोड्यांच्या अंगावरचे मार्किंग, त्यांचे भोवरे, त्यांची लक्षणं अशा स्वरूपाचं ते सगळे वर्णन आहेत. त्याची कॉपी मी आणली होती आणि ते वाचून काही त्यावेळेला कुतूहल म्हणून सगळे बघत होतो. नंतर असं लक्षात आलं की एवढ्या सगळ्या वर्णांचा घोडा विकत घ्यायचा म्हणलं, एवढं सगळी लक्षणं बघून विकत घ्यायचं म्हणलं तर फार रेअर ही गोष्ट राहते. आणि अजून एक क्रांतिकारी विचार मला एकांच्याकडनं जाण्यास मिळाला की त्याच्यामध्ये काही मार्किंग होते की घोड्याच्या पोटावरती पांढरा डाग असेल तुम्ही घेऊ नये, किंवा त्याच्या भोवरा डोळ्याच्या खाली असेल तर त्याला अश्रुढाळ असं प्रकारे म्हणलं जातं, तो वापरू नये. पण ज्यांनी मला सांगितलं ते म्हणजे अरे माणसांच्या अंगावरती माणसं असतात ना, माणसाच्या अंगावरती पण कोड असतात, म्हणून तो माणूस वाईट नसतो, माणूस चांगलाच असतो. हे निसर्गाचा जे काही शरीरातले पिगमेंट्स आहेत किंवा जे काही रचना आहेत त्याच्यामध्ये येतं, याचा आणि या सगळ्या कुठल्या गोष्टीचा संबंध नाही. आणि आपण मुख्य जे घोडे बघतो की घोडे विकत घेताना किंवा तयार करताना की त्यांचे पाय कसे आहेत, त्यांचा स्टॅमिना कसा आहे, त्यांचं मानसिकता कशी आहे, बिहेवियर कसं आहे, हे सगळं बघून आपण घोडे घेतो. त्याच्यामुळे ह्या वरची जी लक्षणं आहेत ही याच्याकडे आपण दुर्लक्ष करावं आणि घोड्यांची उपयुक्तता या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघावं हा विचार सांगणारे मला खरंच गमत वाटते काही काही वेळेला. आता जास्त विचार करताना की ज्यांनी सांगितलं ते आर्वाचीन होते, बाबासाहेब पुरंदरे होते, की ज्यांच्या 90व्या वर्षी त्यांनी मला विचार सांगितलं की अरे हे सगळा इतिहासाचा अभ्यास आहे सगळं ठीक आहे, पण आपल्याला उपयुक्तता काय ही बघितली पाहिजे आणि रंगावरनं कोणाचं आपल्याला परीक्षण करायचं नाही आहे हा विचार त्यांनी त्याच्यामध्ये मला दिला. आपण प्रात्यक्षिकांना सुरुवात करतोय. सुरुवातीला आपल्याला सर्वांना ते मानवंदना देणार आहे. स्टँडिंग सॅल्यूट करतो या सगळ्यात समोर दिसतोय तो धुळ नावाचा घोडा आहे, त्याच्या पाठीमागे लिओ, त्याच्या पाठीमागे सुलतान आणि सगळ्यात पाठीमागे विक्रांत. ठीक आहे चल. चालले होते पण काही लढाईचे सीन आपण काही कलाकारांना शिकवायचो, त्यातला एक छोटासा प्रकार आता आपल्याला दाखवतोय. फ्लॅग चेंजिंग ते शूटिंगच्या वेळेला काही वेगळा काही गोष्ट होती, पण एक समोरासमोर येऊन फ्लॅग चेंज करणं असं एक प्रात्यक्षिक आपल्या समोर आता दाखवलं जाईल. हे प्रत्यक्ष फक्त समोरच्या मैदानात आपल्याला बघता येईल. समोरचा घोडा आता फ्लॅग चेंज आपल्याला समोर करून दाखवतील. याच्या पुढचं प्रात्यक्षिक आहे टेंट पेगिंग. हा पण क्रीडा प्रकार हा लढाईतून सुरू झाला. आपल्याकडे गनिमी कावा हा लढाईचा प्रकार वापरला जायचा. अचानक शत्रूच्या तंबूवरती छापा मारायचा आणि तंबूच्या ज्या मेखा असायच्या त्या भालाच्या सहाय्याने उघडून टाकायच्या की तंबूमध्ये सैनिक आहेत, शत्रू आहेत, आणि त्या मेखा काढल्यानंतर तंबू पडायचे आणि शत्रूला सावरणच वेळ न देता हल्ला करून पसार व्हायचं. हा या खेळाचा एक ज्या खेळाला सुरुवात तिथं झाली, लढाया संपल्या पण त्याचा प्रात्यक्षिक आहे ते तुम्हाला समोर जमिनीमध्ये काही पांढरे बोर्ड जमिनीमध्ये गाडलेले दिसत आहेत त्याला पेग असं म्हटलं जातं. आणि एका हातामध्ये भाला आणि एका हातामध्ये घोडा, डाव्या हातामध्ये घोडा आणि उजव्या हातामध्ये भाला असं घेऊन ह्याचा 80 मीटरचा ट्रॅक असतो, याच्या 60 मीटरवरती हा पेग लावलेला असतो आणि तो पेग तुम्हाला उचलून घेऊन द्यायचा असतो आणि हे सगळं अंतर तुम्हाला 7 सेकंदात पार करायचं असतं. 7 सेकंद पार करताना जर का त्याला नुसार टच झाला तर 2 पॉईंट असतात, टच करून पुढच्या 10 मीटरच्या आत पडला तर 4 पॉईंट असतात.
आणि पूर्ण तोंड घेऊन गेला तिथे जाऊ का सहा पॉइंट तिथनं शूट करायच्या तिथे कारण गोळी हो येस काय प्रकार आहे आता जम्पिंग जम्पिंग टेंट जम्पिंग म्हणतात वेगवेगळ्या प्रकारचे जम्प्स आहेत हा जो कोर्स आहे हा आता जाणार त्याचं आपल्याला कॉम्बिनेशन सांगता एक नंबर आणि फिरून निळी जम्प पाच नंबर ठीक आहे रेडी डिस्टन्स मेंटेन करा फर्स्ट जम्पला रिफ्यूज बरं एक प्रात्यक्षिकातला जे भाग बरं झालं लक्षात आलं ज्यावेळेस तुम्ही क्वालिफायर राहिला जाता आणि असे दोन रिफ्यूज मिळाले तर तुम्ही डिस्क्वालिफाय होता पण ते रिफ्यूज का करतात असं काय बॅलन्स रायडरचा बॅलन्स चुकला किंवा अप्रोच चुकला अप्रोच चुकल्यामुळे पण हे होऊ शकतं ओके फर्स्ट जम्प क्लिअर या शो जम्पिंग आता तुम्ही बघितलं त्याच्यातला हा बार पडला तर चार पॉईंट तुमच्या मायनस रिफ्यूज झाले तर तुम्ही डिस्क्वालिफाय होता एकच रिफ्यूज झाला तर चार पॉईंट मायनस होतात त्याच्यातला पुढचा प्रकार असतो जो इव्हेंटिंग मध्ये खेळला जातो म्हणजे एक क्रीडा प्रकार आज आपल्याला दाखवणं शक्य नाही थोडं ग्राउंडचं काम चालल्यामुळे पण समोरच्या मैदानामध्ये तुम्हाला काही मार्किंग ठेवले दिसतात समोरच्या मैदानामध्ये काही मार्किंग ठेवलेत पांढरे डबे आहेत याला ड्रसाज असं एक या खेळाचं नाव आहे ते ग्राउंड 60 मीटर बाय 20 मीटरचं ग्राउंड आहे आणि हा खेळ हा अश्वरोहणातले जे काही क्रीडा प्रकार आहेत त्या सगळ्याचा पाया आहे ड्रसाज जसा चांगला आहे तो खूप चांगल्या प्रकारचा राईड होऊ शकतो कारण याच्यामध्ये तुम्ही आता जम्पिंग करताना बघितलं टेंटिंग करताना बघितलं किंवा नॉर्मल रायडिंग करताना तुमचं घोड्याबरोबर कोऑर्डिनेशन खूप चांगलं पाहिजे ते तुमचं कोऑर्डिनेशन नसेल तर तुमचं कुठलीही गोष्ट सक्सेस होत नाही पहिल्या जम्पला ज्यावेळेस रिफ्यूज बसला त्याचं कारण असं होतं की कोऑर्डिनेशन चुकलं आणि मग तो रिफ्यूज बसतो तर ड्रसाज खेळामध्ये थ्रिल नाही आहे म्हणजे जम्पिंगमध्ये किंवा टेंटिंगमध्ये थ्रिल आहे पण ड्रसाजमध्ये थ्रिल नाही आहे त्याच्यामध्ये स्किल आहे की त्याचा एक इंटरनॅशनली फॉर्मॅट ठरलाय वयोगटाप्रमाणे आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याला चालवून दाखवायचं की समजा एक पासून गेलात ते ई कर्ज तिरकं जायचंय त्यास तुमची तुडकी चाल असली पाहिजे तिथं 20 मीटरचं सर्कल करायचं तर 20 मीटरचंच व्हायला पाहिजे काही ठिकाणी 5 मीटरचं सर्कल दिलं असतं काही ठिकाणी 10 मीटरचं सर्कल दिलं असतं त्याच्यातले ट्रॉटचे वेगळे प्रकार असतात कॅन्टरचे वेगळे प्रकार असतात ते तुम्हाला तसे करून दाखवायचे असतात आणि त्याप्रमाणे मग तुमचा मार्किंग नंबर हा ठरला जातो तर हा ड्रसाज खेळ आहे इव्हेंटिंग हा या खेळामध्ये जम्पिंग ड्रसाज आणि काही फिक्स जम्प्स असतात ज्याच्यामध्ये वॉल असतात म्हणजे आता कसं याच्यामध्ये बल्ली तो बार पडला पण इव्हेंटिंगमध्ये काही जम्प्स असे असतात की ज्या फिक्स असतात भिंत असेल किंवा लाकूड असेल मोठं झाड असेल त्याच्यावरनं तुम्ही जायचं पडलं तर रायडर आणि घोडा पडेल जम काही पडणार नाही त्याचा एक डेमो तुम्हाला आता दाखवतो समोर जे सिमेंटचे पाईप आहेत त्याच्यावरनं हे आता जम्पिंग करतील प्रदेशात हा क्रीडा प्रकार नाही आहे पण प्रदेशांमध्ये
सगळ्या ठिकाणी आर्मी इन्स्टिट्यूट मध्ये केला जातो. ही फायर जम्प आहे. या जम्पन या फायर मॅन ना परत यायचं. ओके धन्यवाद सर. ती प्रत्यक्ष बसला दादा तू नाव सांग. नाव सांग तुझ. कौस्तुभ. हरे हर महादेव. हरे हर महादेव. जय भारत माता की. जय. त्यांना काय करणार आहेस तू? घोड्यावर बसणार आहे आणि जोरात पळवणार का? हो अरे हळू हळू स्माईल कर. स्माईल कर.